वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात अवैध धंद्यांच्या विरोधात मनसेने शौले स्टाईल आंदोलन सुरू केले. मनसेचे वाहतूक सेनेचे विकास दाबाडे व शिवम आलाटे या मनसैनिकांनी मंगरुळपीर येथील BSNL टेलिफोनच्या टॉवरवर चढून शौले स्टाईल आंदोलन केले. आज सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याची पाहायला मिळाली. मंगरुळ येथे अवैध धंद्याचं माहेरघर बनलेलं आहे. या महाराष्ट्र मनसेनेची मागणी होती त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र मनसेना ज्या प्रकरणामध्ये ज्याही याच्यामध्ये हात घालते तिथे जिथे अन्याय असेल तिथे महाराष्ट्र मनसेनेची लात बसणारच. मंगरुळ ठाणेदार यांना गेल्या 2 महिन्यापूर्वीही अवैध धंद्यासंदर्भात निवेदन दिले होते, परंतु त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. अशा प्रकारचं कोणतेही इथे अवैध धंदे चालत नाही अशा प्रकारचं ठाणेदाराचं म्हणणं होतं, परंतु त्याच्या सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. ठाणेदाराला आम्ही व्हिडिओ पण दाखवले आणि त्या प्रकारचे आमच्याकडे पुरावा असताना त्यांना दाखवूनही अशा कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. महाराष्ट्र नवमनसेनेची मागणी आहे. त्यानंतर महसूल, पोलीस, नगरपालिका, अग्निशामक तथा आरोग्य पथक घटनास्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना खाली उतरवण्यात प्रशासनाला यश आले. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.